नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाचा तिसरा जो गद्यपाठ आहे आजी कुटुंबाचं आगळ महेंद्र कदम यांचा पाठ आज अभ्यासणार आहोत। तर या अगोदर आपण दुसरा जो गद्यपाठ पाहिला होता बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गोंड यांचा पाठ आपण गेली 2-3 तासामध्ये पाहिलेला आहे। तर त्याच्यावरती पान नंबर 4 वरचे जे स्वाध्याय आहे कृती आहे ह्या कृती तुम्ही मला सोडवून दाखवायचे आहे, म्हणजे घरचा अभ्यास सुद्धा तुम्ही सोडवणं गरजेचं आहे आणि मग ते व्हॉट्सअपवरती किंवा आपल्या ग्रुपवरती टाकल्यानंतर मला ते सगळे तुमचे स्वाध्याय दिसतील आणि तुमचा अभ्यास पूर्ण होईल। तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे सगळे स्वाध्याय जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश येईल, सगळ्या कृती तुम्हाला सोडवता येतील, व्याकरण चांगलं समजेल, तर ते तुम्ही मला सोडवून दाखवायचं आहे। तर आज आपण महेंद्र कदम यांचा तिसरा जो गद्यपाठ आहे आजी कुटुंबाचं आगळ, तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे या शीर्षकामध्ये आपल्याला आजी हा शब्द आपल्याला माहीत आहे। आजी आपण ज्याला आपण वडिलांची आई किंवा आईची आई असते बघा, कुटुंबाचं म्हणजे आपलं कुटुंब, आपले आई वडील भाऊ बहीण चुलते मालते सगळे काका काकी हे एकत्र असतात। आजी आणि कुटुंब हे शब्द आपल्याला माहीत आहेत, परंतु आगळ नावाचा जो शब्द आहे अगळ हा शब्द तुम्हाला थोडा कठीण वाटेल बघा। तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आगळ शब्द जर तुम्हाला समजला तरच पाठाचा भावार्थ समजेल, म्हणजे या शीर्षकाला आगळ हा शब्द जो आलेला आहे त्यातला तो फार महत्त्वाचा आहे। अगळ म्हणजे काय, अगळ अगळ काय माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे। तर अगळ म्हणजे पूर्वीच्या काळी आपले जे वाडे होते, वाडा राहायचं ठिकाण वाडा असायचा बघा, म्हणजे एक प्रवेशद्वार असायचं मुख्य, मोठा दरवाजा असायचा एक, आणि त्या दरवाज्यामधून आत आलं का पहिल्यांदा आपल्याला ढेरच लागायची, हिकल्या बाजूला हिकल्या बाजूला ढेरच बसण्यासाठी, आणि त्या बाजूनं काही खोल्या, या बाजूने काही खोल्या आणि या बाजूने काही खोल्या आणि एका बाजूला काय असायचं प्रवेशद्वार असायचं, मुख्य दरवाजा त्याला म्हणायचा। तर त्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला त्या वाड्यात प्रवेश मिळायचा, आपल्याला वाडा म्हणजे त्याच्यामध्ये सगळे चुलते मालते भाऊ बहीण आजोबा आजी सगळे त्यात राहायचे आत बंदिस्त एकत्र, आणि मग काय असायचं तर तो जो मुख्य दरवाजा असायचा तो भला मोठा दरवाजा असायचा, आत्ताच्या दरवाज्यासारखा तो दरवाजा नसायचा, भला मोठा दरवाजा असायचा। आणि तो दरवाजा बंद केल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्याच्या दरवाज्याच्या पाठीमाग एक असा भिंतीमध्ये लाकूड असायचे, भिंतीमध्ये लाकूड असायचं आणि ते लाकूड ओढून एखाद्या बाजूला भिंतीमध्ये ते ढकलं जायचं। तर अशा पद्धतीनं काय असायचं तर ते दरवाजा उघडू नये, भलं मोठं असं एक लाकूड असायचं जाडजूड साधारणपणे 8-9-10 इंचाचं, एखादा आपला पाईप असतो का 6 इंचाचा पाईप वगैरे प्लॅस्टिकचा, तर तशा पद्धतीनं भरीव लाकूड असायचं सागवानी लाकूड आणि ते भिंतीमधून असं ओढण्याची सोय असायची, निकल्या भिंतीत घातलं जायचं ते लाकूड, आणि जर असं घातलं तर मग तो दरवाजा तिकडून कितीतरी चोरांनी प्रयत्न करून जरी फोडण्याचा प्रयत्न केला तर उघडत नसायचा, ते लाकूड आगळ काढल्याशिवाय तो दरवाजाच उघडत नसायचा। आणि म्हणून पूर्वीच्या काळी राजे राजे महाराजे राजवाडे किल्ले मोठमोठे तर ह्या किल्ल्यांना अशा आगळी असायची बा आगळ त्याला म्हणायची, तर ती आगळ एकदा ढकलली ह्या भिंतीतून त्या भिंतीत की दरवाजा कसलाच उघडत नसायचा, त्याच्यावरती एखाद्या धडका जरी मारल्या किंवा काय जर हत्तीने जर धडक मारली मोठमोठ्या राजा महाराजांच्या किल्ल्यांवरती तरी सुद्धा दरवाजा उघडत नसायचा, आणि त्या दरवाज्याला पुढं असे टोकदार हे असायच्या बघा, म्हणजे थोडक्यात नक्षीकामाचं असायचं मात्र ते टोकदार असायचं, म्हणजे त्याच्यावरती कुणी प्रहार करू नये, कुणी मारू नये हाणू नये किंवा फोडण्याचा प्रयत्न करू नये, म्हणजे दरवाज्याच्या आत येत नसायचं येता येत नसायचं। तर या शीर्षकामध्ये आगळ हा शब्द का आला हे पाहणं गरजेचं आहे। आजी हे काय असतं कुटुंबाचं आगळ असतं असं म्हटलं जातं, आजी हे काय असतं कुटुंबाचं आगळ असतं। आगळ म्हणजे काय तर कुटुंबाचं रक्षण करता, कुटुंबाचा रक्षण करता, सगळ्यांवरती लक्ष द्यायचं, मुलांवरती लक्ष द्यायचं, सुनांवरती लक्ष द्यायचं, त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या मुलांवरती नातवंडांवरती लक्ष द्यायचं,
किंवा भाज्या कशा करताय, स्वयंपाक कसा केला जातोय, येणं जाणाऱ्याची चौकशी करायची, खाण्यापिण्याची चौकशी करायची, शेतातल्या कामाची चौकशी करायची, म्हणजे थोडक्यात आजीही काय करायची, एका ठिकाणी बसून वाड्यामध्ये सगळ्यांवरती लक्ष देत असायची, सगळ्यांना चांगल्या सवयी व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायची, लहान मुलांकडून ती लवकर उठून स्वच्छतेच्या बाबतीतले धडे असतील सगळं, म्हणजे थोडक्यात आजीही काय असायचं, कुटुंबाचं आगळ असायचं. असतच आहेच. आजकाल काय झालं, फक्त विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे आपल्याला एवढं काय जास्त पाहता येत नाही, कारण आज आपण आपले आजोबा आजी कदाचित आपल्याजवळ असतील असे सांगता येत नाही काही जणांच्या बाबतीत, तर काही मुलं लगेच विभक्त होतात आणि एका एखाद्याकडे आजी आजोबा असतो आणि बाकीची अशी मुलं बाजूला होतात, त्यांची वेगवेगळी घरं असतात. तर आजी हे कुटुंबाचा आगळ असतं हे आपल्याला या पाठातून महेंद्र कदम यांनी ऐकवलेलं आहे. तर महेंद्र कदम हे जे लेखक आहेत हे अतिशय दर्जेदार लेखक आहेत बाबा, आणि आपल्या जवळचे आपल्या जवळच असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ते प्राध्यापकाची नोकरी करत आहेत, प्राध्यापकांची नोकरी ते करत आहेत. तर अशा पद्धतीनं मराठी भाषाचे अभ्यासक म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे, आणि आपल्या जिल्ह्यातला हा एक फार मोठा लेखक आणि त्यांचे विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा मी काय सांगितलं, आजी हे कुटुंबाचं आगळ म्हणजे काय, आगळ या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल, आणि महेंद्र कदम या लेखकाचा आपण आता परिचय पाहूया. आपल्या जिल्ह्यातले लेखक आहेत, ते प्राध्यापक आहेत. ते मराठी अभ्यासक आणि लेखक, त्यांची मराठीची वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षिके पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणता की लेखकाचा परिचय आपण एवढं पाहणं का गरजेचं आहे, तर का पाहावा लागतो आपण, तर आपल्याला कदाचित लेखक कोण आहेत, त्यांची पुस्तकं कोणती आहेत, त्यांच्या कथा कोणत्या आहेत, त्यांचे भाषाविषयी पुस्तक कुठले आहेत, कादंबऱ्या कुठल्या आहेत, हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये आपल्या ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांना कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली त्यांना एका त्यांच्या पुस्तकाला काय मिळालेलं, एक पुरस्कार मिळाला बाबा, शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार, दादोबा पांडुरंग पुरस्कार. हे आपल्या संग्रही असणं गरजेचं आहे, आपल्याला ज्ञान पाहिजे. मराठी भाषा शिकायचं म्हणलं की नुसते पुस्तकातले धडे आत्मसात करून, कथा आत्मसात करून उपयोग नाही, तर आपल्याला लेखकाची पुस्तकं, आपल्याला कदाचित असं असतं की एखादं पत्र लेखन करत असताना तुम्हाला असं एक पत्र येतं की तुमच्या शाळेसाठी हवे असणारी ग्रंथालयाची पुस्तकं, ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तकं मागवण्यासाठी सरस्वती बुक स्टॉलला काय करा तुम्ही, पत्र लिहा आणि पुस्तकं मागवा. मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपल्याला पुस्तकांची नावं माहीत नाही, लेखकाची नावं माहीत नाही. तर तुम्हाला या पाठामध्ये असणारे जे लेखक आहेत, एका बाजूला लेखक लिहायचे आणि एका बाजूला पुस्तकच नाही नावं लिहायची, लेखक आणि पुस्तके, अशा पद्धतीने आपल्याला पत्र लेखनामध्ये काय करावं लागतं, तर असे राखणं करून तुम्हाला अनुक्रम नंबर, म्हणजे आता एक अनुक्रम नंबर हे ते एखाद्या लेखकाचं नाव त्याच्या पुस्तकाचं नाव, दोन नंबर हे ते एखाद्या लेखकाचं नाव त्याच्या पुस्तकाचं नाव. तर अशा पद्धतीनं आपण जर पत्र लेखन लिहित असताना जर पुस्तकाची मागणी केली, म्हणजे तुम्हाला त्यावेळेस या पुस्तकांची माहिती आणि लेखकाची माहिती असणं गरजेचं आहे, आणि शिवाय आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते आहे, आणि त्यामुळं असे पुस्तक लेखक आपल्याला सगळी माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर अशी कथा आहे. तर त्यांचा जन्म 1972 झालेला आहे, 1972 जन्म आहे त्यांचा, हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
तर आज आपण त्यांच्या या आजी कुटुंबाचा आगळ नावाच्या पाठामध्ये काय पाहणार आहोत ते पाहूया। पहिल्यांदा ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते। मानवी नाते संबंध, त्यातील सूक्ष्मता, त्यांचे परस्परावलंबन या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी, आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ, ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण भाषा शैली याबाबत पाठावरती प्रकाश टाकलेला आहे। कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे। या काळातील मुलांचे खेळ म्हणजे त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे थोडक्यात ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून आपण पाहणार आहोत। तर त्यांचा हा जो पाठ आहे हा पाठ फार मजेशीर आहे, गमतीशीर आहे। ग्रामीण संस्कृती पूर्वीची कशी होती, आजी कशी होती, त्यानंतर घराची रचना कशी होती, त्यानंतर ग्रामीण जीवनशैली कशी होती, त्यानंतर कुटुंबातले जे नातेसंबंध कसे होते, हे सगळं आपल्याला आठवण करून देणारा पाठ आहे। म्हणजे आज आपण हे सगळं विसरत चाललेलो आहोत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे। आणि पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धत जी होती, जॉईंट फॅमिली ज्याला म्हणतो आपण, तर त्या सगळ्या गोष्टीचा आढावा या पाठामधून आपल्याला महेंद्र कदम यांनी ऐकवलेला आहे। आणि मग थोडक्यात ग्राम संस्कृती आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया भक्कम होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आहेत या पाठातून, आणि हे आपण या पाठातून पाहणार आहोत। तर आज आपण याच ठिकाणी थांबूया। फक्त आपण आज काय पाहिलं, पाठाचा शीर्षक, शीर्षकाची माहिती, आगळ म्हणजे काय, लेखकाचा परिचय आणि त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे। नंतरच्या पाठामध्ये आपण आजीच्या बाबतीत घडलेले जे घटना आहेत, आजी कशी होती, हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया। धन्यवाद।